आम्ही आता मोठे झाले आहोत, आम्हाला लाडी लाडी केलेलं आवडत नाही. आम्ही वर्गातल्या मुलींना पण अंगचाटी येऊ देत नाही. अंगचाटीला येऊ देत नाही. काय तुझ्या वर्गातले मुली तुझ्या अंगचाटीला येतात? हा तुम्हाला ते जाऊ दे. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा हनीमून म्हणजे काय? तुझ्या बापाला विचार, तो घरात कुठं असतो? सांगा हनीमून म्हणजे काय? हनीमून म्हणजे मधुचंद्र. ते मला माहितीये, म्हणजे काय? हनी म्हणजे मध, मून म्हणजे चंद्र. कसं असतं की लग्नाच्या पहिल्या पौर्णिमेनंतर बायको आपल्या नवऱ्याला मध भरवते, त्याला म्हणतात हनीमून. राजमाता तुझको कुछ नाही आता. मी सांगतो हनीमून म्हणजे काय. अग तुम्हाला माहितीये ना ती आवट्यांची आवट्यांची माहितीये का नम्रता. तिच्या बरोबर माझं लग्न झालं तर मी थंड हवेच्या ठिकाणी जाणार आहे. आणि तिथं पाच दिवस तो धुडगूच घालणार आहे. त्याला हनीमून म्हणत्या. तिला अशी घेणार. ए स्वामिता कुठं तुला अक्कल आहे का? हा नवरा घरातून इकडे इथं आलाय आणि तू बाहेर फिरती म्हणजे अक्कलच का नाही? नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही, सांगून ठेवतो. तुला काय वाटलं? माझं लक्ष नाही. तू इथं झोप, मी बाहेर झोप. या सगळ्या प्रकाराला हनीमून म्हणतात. मला सांगतोस हनीमूनचा अर्थ सांगतोस. मला कारट्या तुला सांगितलं अभ्यासाला बस, तर हनीमून म्हणून मला सांगतोय. ते सगळे करतो अभ्यास बिभ्यास. मला सांगा लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणजे काय? चल चल असं काही नसतं. अरे असंच असतं ना. लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणजे सांगा. अरे लव्ह ॲट फर्स्ट साईट, साईट साईट म्हणजे ठिकाण. आपण एखाद्या ठिकाणाला भेट देतो, मग ते ठिकाण आपल्याला खूप आवडतं, त्याला म्हणतात लव्ह ॲट फर्स्ट साईट. राजमाता तुझको कुछ नाही आता. मी सांगतो तुम्हाला लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणजे काय. तुम्हाला आठवतं आपल्याकडे पूजा होते सत्यनारायणची, हा भटजा आला होता, त्यांच्याबरोबर त्यांची पोरगी आली होती भक्ती. तिच्याकडे मी जेव्हा पाहिलं तेव्हा जे मला झालं त्याला म्हणतात लव्ह ॲट फर्स्ट साईट. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार. गया गया तू काम से गया. लव्ह ॲट फर्स्ट साईट हे असं असतं. हो तुम्हाला ब्रेकअप म्हणजे माहितीये का? काय भातुकलीच्या खेळामधली राजानी भक्ती. अरे धाव ब्रेकअप झाला अजूनही माझ्याक ब्रेकअप झाला ना, मग कशाला बघतोय तिच्याकडे? तुला किती वेळा सांगितले कधीतरी कधीतरी गुड बॉय सारखा वाग रे. हा आता मला सांगा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणजे काय? बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड म्हणजे काय सांगा? अरे मुलगा मित्र असला ना की त्याला बॉयफ्रेंड म्हणतात, आणि मुलगी मैत्रीण असली ना की तिला गर्लफ्रेंड. तुला कसं माहित? हा तुम्ही तर सांगितलं ना आता. चलो राजमाता तुमको कुछ तो आता. अभ्यासाला बस, तू माझ्या जास्त डोक्यात जाऊ नकोस. मला नाही, मी बसतो सगळं करतो तुमचं म्हणण्याप्रमाणे. पण मला सांगा डेटिंग म्हणजे काय? डेटिंग कुठून शब्द शिकून येतो? कोणी सांगितलं तुला? नाक्यावरचा मांग्या आहे ना मांग्या. तो मला बोलला की मी ह्या मुली बरोबर डेटिंगला गेलो होतो, त्या मुली बरोबर डेटिंगला गेलो होतो. अरे डेटिंग म्हणजे डेट, जन्मतारीख. मुला मुलींची जन्मतारीख एक असते.
राजमाता तुझको कुछ नहीं आता। अरे डेटिंग म्हणजे मी सांगतो एक संधि प्रकारे, डेट अधिक टिंग। ज्या डेला मुलं मुली टिंग करतात त्याला डेटिंग असं म्हणतात। मी काय नाही बोलणार आहे। क्या बोलती तू? अभ्यास न करून मेल्या तोंडाला काळ बसलं काय करतो अहो। तुम्हाला सांगतो ते व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी ना त्या हेमंगीला घेऊन मी असं घेऊन गेलो खांद्यावर। खांद्यावर आली का ती? नाही नाही अशी अशी पाठी पाठी बाईकवर बसवली आणि हेमंगी बरोबर मी असा टर लांब जंगलात गेलो तिकडे तिकडे एकाच बेंचवर एकाच ताटात एकाच चमच्यानं जेवलो आम्ही एकच कोल्ड ड्रिंक आम्ही एकाच स्ट्रॉन पियालो। का रे पैसे देते का? पैसे देते काय? आणि एकाच बेंचवर मध्यरात्री एक पर्यंत बसलो आणि एक वाजल्यानंतर जी त्याला डेटिंग म्हणते। तुम्हाला सांगतो 14 नोव्हेंबरला खराखुरा रिझल्ट आहे। म्हणजे डे चे मंथ होतात ना 9 महिने पूर्ण होतात ना। अरे बाल दिन असतो ना त्या दिवशी बाल दिन। हे बघ तुझा बाप आला ना तर मला चिरून काढेल। तू अभ्यासाला बस, जर यावेळी नापास झालास ना तर याद राख। बरोबर मला तर सांगा फ्लाइंग किस म्हणजे काय? अरे कुठून शब्द शोधून काढतोस तू? कोणी सांगितलं तुला? अरे तो विजय आहे ना तो मला सांगत असतो या मुलीला फ्लाइंग किस दिलं त्या मुलीला फ्लाइंग किस दिलं। विजय ना विजयचा ना घरगुती फ्लाइंग किसचा धंदा आहे। ओ वहिनी बघा हे काय चालत बघा। अरे कार्य घरगुती उपवासाचे पदार्थ बनवण्याचा उद्योग आहे त्यांचा। बटाट्याचा किस रताळ्याचा किस असं ते फ्राय करतात आणि विमानाने परदेशात पाठवतात म्हणून त्याला फ्लाइंग किस म्हणतात। राजमाता तुम्ही जे काय सांगताय ना किस तो असा तोंडा वाटे पोटात जाण्याचा किस आहे। हा जो मी किस सांगतोय ना तीन प्रकारचे असतात। फ्लाइंग किस, रनिंग किस आणि डायरेक्ट किस। हा तुम्हाला सांगतो ते आपले माहिती खामकर माहिती का उस्ताद खामकर त्यांची पोरगी तृप्ती मी तिला असा फ्लाइंग किस देत असतो आणि नंतर एवढं केल्यावर हात दुखतोच ना मी खाली जातो असं रनिंग करतो आणि तिचा किस घेतो त्याला म्हणतात रनिंग किस। आणि तिचा बाप खामकर गेल्यानंतर ती माझ्याकडे येते आणि मला घट्ट मिठी मारते त्याला म्हणतात डायरेक्ट किस। त्यानंतर 2 दिवस मी काय उठत नाही। तुम्ही तिला बघितले नाही कसली ती हा शिपकालवानाची पोरगी ना अशी घट्ट मिठी मारल्यावर काय होईल हाडे कडकडक कडकडक तुटक्यात। त्यामुळे 2 दिवस मी काय उठतच नाही। तिची तृप्ती होतो पण आमची अतृप्ती होते त्याच काय कोणी सांगितलं? हे सगळे प्रश्न तुला आता का पडलेत? का विचारतोस तू मला? हे प्रश्न मला पडलेले नाहीत राजमाता, मला तर वेगळाच प्रश्न पडलाय। काय? की माझा जन्म कसा झाला? हा मी जेव्हा हे मित्रांना विचारतो तेव्हा ते मला म्हणतात तुझा जन्म हनीमून मुळे झाला, लव्ह अँड फर्स्ट साईट मुळे झाला, नंतर डेटिंग मुळे झाला आणि फ्लाइंग किस मुळे झाला। एक तर म्हणाला भाकरी देऊन तुला विकत घेतला। म्हणजे तुला खरंच माहितीये तुझा जन्म कसा झाला? नाही ना। हे प्रश्न तू उगाच विचारलेस? हा हा सांगा तुम्ही। मग बेटा तुझे कुछ नहीं आता।